नमस्कार मी तेजराजे टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गुजरातमधील घटना पाहणार आहोत आता गुजरातमध्ये कच्छ नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्येच एक भुज नावाचं शहर आहे त्या शहराच्या बाजूलाच एक मधपूर नावाचं छोटंसं गाव आहे मग त्या गावात एक लक्ष्मी नावाची महिला सुद्धा राहत असते तिच्या मुलीसोबत आता तिला एक ज्योती नावाची मुलगीसुद्धा आहे जी की आहे दहा वर्षे त्या महिलेचं वय असतं एकतीस मदत ती गावात मुलीसोबत राहते आणि मुलीला घेऊन आईवडिलांसोबत राहत असते कारण ती नवऱ्याकडं राहत नसते तिच्या नवऱ्याचं निधन झालेलं असतं म्हणून ते एकटं कसं राहायचं मुलीचं संगोपन कसं करायचं जीवन जगणं हे खूप काही आवड असतं म्हणून ती तिच्या आईवडिलांकडं जर राहत असते आणि तिच्या आईवडलांनी तिला त्यांच्याकडंच ठेवून घेतलेलं असतं पण कालांतराने तिच्या आईवडिलांना असं वाटतं की अरे ही कुठपर्यंत एकटी राहणार म्हणून ते काय करतात नातेवाईकांच्या सल्ला तिचं दुसरं लग्न लावून द्यायचा विचार करतात मग त्यांना एक मुलगासुद्धा भेटतो त्याच गावातला त्या मधपूर मधला ज्याचं ना की नाव असतं जितेंद्र भट त्याचं वय त्रेचाळीस असतं मग आता त्याच्याबरोबर लग्न लावून दिल्यानंतर मग आता तो जितेंद्र जो आहे तो तिला ति त्याच्या घरी घेऊन जातो मग आता तिला खूप चांगलं सांभाळतो तिची जी मुलगी आहे नावाची तिला स्वतःच्या सख्ख्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करतो तिचा लाड करत असतो यांचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं असतं सुखाने समाधानाने चाललेलं असतो कारण तो जितेंद्र प्रेमळ माणूस असतो इमानदार असतो चांगल्या स्वभावाचा असतो काम करणारा असतो आणि एकंदरीत सर्व व्यवस्थित आहे व्यवस्थित चाललेलं असतं मग आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ सात वर्षांचा सा कालावधी होतो आता या सात वर्षामध्ये काय होतं तर ती जी लक्ष्मी आहे तिचं वय आता अडवती झालेलं असतं तो जितेंद्र तो पन्नास वर्षाचा झालेला असतो आणि ती जी ज्योती आहे तिचं वय सतरा झालेलं असतं आता सर्व व्यवस्थित आहे कशाची ही कमतरता नाही पण त्या लक्ष्मीला एका गोष्टीची कमतरता भासत असते आता ती कमतरता काय असते तर तिला नवऱ्याकडून प्रेम मिळत नसतं कारण तिला असं वाटत असतं की अरे आपलं वय खूप कमी आहे आपला जो नवरा आहे तो आपल्यापेक्षा खूप वयस्कर आहे त्याचं वय खूप जास्त आहे आपल्यापेक्षा म्हणून म्हणावं तसं त्याच्याकडून आपल्याला प्रेम मिळत नाही शारीरिक सुख मिळत नाही आपल्याला म्हणून ती बेचैन असते तिला घरात करमत नसतं असं काय तिच्याबरोबर घडामोडी घडत असतात मग आता तिच्या शेजारी एक जण राहत असतो ज्याचं की नाव आहे योगेश ज्योतियाना तो चित्रकार असतो आणि हा जो योगेश आहे आता तो त्याचा स्वभाव कसा असतो तर तो खूप म्हणजे बाईलवेळा असतो त्याला स्त्रियांचा खूप नाद असतो स्त्री लंपट असतो तो आणि ती जी लक्ष्मी आहे आता वय तर तिचा अडोतीस आहे चाळीशीमध्ये गेलेली आहे पण भारत सुद्धा दिसत असते बांदेसूद दिसत असते आकर्ष आकर्षक दिसत असते म्हणून त्या योगेशचं कुठंतरी तिच्याकडं लक्ष जातं आता तिच्याकडं लक्ष गेल्यानंतर सतत तो तिच्याकडं लक्ष ठेवत असतो तिच्या मागमागं करत असतो ती जिकडं जाईल तिकडं जात असतो आता ही जी गोष्ट आहे ही त्या लक्ष्मीच्यासुद्धा लगेच लक्षात येते की हा योगेश आपल्या पुढे मागे करतो आहे म्हणून त्याच्या मनात आपल्याविषयी काहीतरी चाललेला आहे म्हणून मग आता थोड्याच दिवसांमध्ये ती लक्ष्मीसुद्धा त्याच्याकडं आकर्षित होते मग असंच एका दिवशी काय होतं आता त्यांच्या परिसरामध्ये एक कार्यक्रम असतो एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये तो योगेशसुद्धा गेलेला असतो ती लक्ष्मीसुद्धा गेलेली असते मग आता ती जी लक्ष्मी आहे तिने तर त्याला प्रतिसाद द्यायला सुरू केलेला आहे म्हणून त्याचं धाडस इतकं वाढतं की त्या कार्यक्रमामध्ये तो सरळ तिचा हात पकडतो आता हात पकडल्यानंतर तीसुद्धा त्याला प्रतिसाद देते मग आता हे असे त्या कार्यक्रमामध्ये वागतात की जशी काही यांची खूप जुनी ओळख आहे आणि प्रेमी युगल आहे यांचे प्रेमसंबंध असं वागत असतात मग तिथूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात आणि मग आता यांच्यामध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर तो योग्य सतत तिच्या घरी जाणे न करत असतो मग यांचे कार्यक्रम वगैरे तिथं सर्व काय उरकून घेत असतात आणि नंतर तो त्याच्या घरी निघून येत असतो आता हे व्हर्च्युअल वर्च चालू झालेलं असतं आणि त्या जितेंद्राला काही माहीत नसतं कारण तो विचार आपला कामावर चाललेला असतो त्याच्या पाठीमागे हे सर्व नाटक यांचे सुरू झालेले असतात आता बघा त्या लक्ष्मीला एक सतरा वर्षाची मुलगीसुद्धा आहे ज्योती नावाची तिलासुद्धा माहिती पडलेलं असतं की आपल्या आईचं आणि त्या योगेशचं काहीतरी चालू आहे हो म्हणून मग मं सतत त्याचं घरात नाव निघणं किंवा सतत ती त्याच्याकडे जात असते किंवा तो तिच्याकडे येत असतो म्हणून ती जी ज्योती आहे ती कुठंतरी त्या योगेशकडंसुद्धा आकर्षित होते मग आता कुठंतर कार्यक्रम असतील चित्रकलाचे प्रदर्शन असतील किंवा कुठं सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तो योगेश काय करत असतो तर त्या ज्योतीलासुद्धा सोबत घेऊन जात असतो मग तिला हाताला धरून नेणं तिच्यासोबत चालणं मग तीही त्याला बिलगून चालत असते मग त्यांच्या गप्पा छप्पा होत असतात मग ती त्याला म्हणते की तू सारखंच आमच्या घरी येतो तू खूप चांगला आहेस मग ती तोही तिला म्हणत असतो की तू खूप छान आहेस मला खूप आवडतेस दिस खूप सुंदर दिसतेस मग आता अशा बोलण्या बोलण्यात ती त्याला एक दिवशी काय म्हणते तू नुसतं मला सुंदर दिसतेस असं म्हणतोस पण नक्की तुझ्या मना मनात काय चाललेलं आहे माझ्याविषयी आता ती त्याला काय म्हणते तुम्ही तर नुसतं मला म्हणताय की तू खूप सुंदर दिसतेस मला खूप आवडतेस पण तुम्हाला तर दुसरंच कोणीतरी आवडतं आता तिच्या बोलण्याचा रोख लगेच त्याला समजतो की हिला सर्वच माहिती आहे आणि ही तिच्या आईबद्दलच बोलते म्हणून मग तो काय म्हणतो अरे तुझ्यासारखी जर मुलगी भेटली तर मी दुसऱ्याच्या नादाला का लागेल पण चला चालले तर चालू द्या हां तुला जर मी आवडत असेल तर लगेच तिला मी सोडायला तयार आहे जी कोणी दुसरी आहे तिला मी सोडायला तयार आहे मग तीही लगेच खुश होते आता ती खुश झाल्यानंतर तो लगेच समजून जातो की ह्याच्या मनात काय आहे म्हणून मग तिथून यांचे प्रेमसंबंध सुरू होतात मग तो तिला फ्लॅटवर घेऊन आणि यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात होते आता ही जी गोष्ट आहे ही लपून राहणारी नसते कारण ती जी लक्ष्मी आहे तिच्या लगेच लक्षात येतं की अरे ह्या योगेशचं आणि आपली जी मुलगी आहे ज्योती यांच्यामध्ये काहीतरी नाटकं चाललेली आहेत आता तिच्या लक्षात आल्यानंतर ती काय करते दोघांनाही बोलून घेते आणि त्यांना खूप फैलावर घेते त्या ज्योतीलाही खूप ओरडते आणि त्या योगेशलासुद्धा तंबी देते की इथून पुढं असलं काय घडलं नाही पाहिजे म्हणून तू माझ्या मुलीचा नाच सोडून दे मग तोही तिला समजून सांगतो की लक्ष्मी असं काही नाही तुझं काहीतरी गैरसमज झालेला आहे म्हणून ती ज्योतीसुद्धा तसंच म्हणते की आई तसं काही नाही तुझं काहीतरी गैरसमज झालेला आहे आमचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत त्याच्या पलीकडे आमचं कसलंही नातं नाही ती ठीक आहे म्हणते मग आता ह्या दोघांना एवढं टेन्शन होतं की यांना वाटतं की अरे लक्ष्मीला आपल्याबद्दल कळलेलं आहे मग ती सरळ ज्योती त्याला म्हणते की हे बघ तुला माझी आई आवडते का मी आवडते ते सांग त्यावेळेस तो तिला काय म्हणतो हे बघ म्हणतो तुझी आई तर चाळीशीमध्ये गेलेली आहे तिचं वय आता चाळीस आहे माझं वय चौतीस आहे आणि तुझं वय आता शिक सतरा आहे तर तुझ्या आईपेक्षा तूच मला जास्त आवडशील ना असं काय तिला म्हणतो तीही खूप खुश होते पण आता तुझी आई जर आडू येत असेल तर आपल्याला भेटता येणार नाही काही करता येणार नाही मग आता याच्यासाठी काय करायचं कारण हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला तो मग त्यांना एक जालिम उपाय हो सुचतो आता तो उपाय काय असतो तर तिची लक्ष्मी आहे तिला कुठेतरी स्थळी घेऊन जायचं तिला मारून टाकायचं आणि पुरावा नष्ट करायचा असा काही त्यांनी विचार केलेला असतो म्हणजे असा विचार त्यांच्या दोघांच्याही डोक्यात दो येतो मग आता त्याप्रमाणे ते काय करतात तर तो जो योगेश आहे योगेश ज्योतियाना त्याचा एक मित्रसुद्धा असतो ज्याचं घेऊन असतं नारण जोगी त्याचं वय पस्तीस असतं तो त्याला सर्व काही सांगतो त्याला सोबत घेतो मग आता तारीख आहे तेरा जुलै दोन हजार तेवीस आता ह्या दिवशी तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचे चार पास त्या योगेशने घेऊन आलेला असतो आता ही पास पुन्हा कोणासाठी असतात एक लक्ष्मीसाठी एक स्वतः योगेशसाठी एक त्या ज्योतीसाठी आणि एक त्या नारणसाठी आता चार पास घेऊन आल्यानंतर एक कारसुद्धा घेऊन येतो आता त्या कारमध्ये हे चौघजणं बसून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात आता कार्यक्रम वगैरे दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी जे चार वाजलेले असतात आता चार वाजता ते बाहेर निघतात मग ती ज्योती काय म्हणते त्या योगेशला मग ते आता बाहेर तर आलोच आहोत आपण चला समुद्र कि, किनाऱ्यावर जाऊ आणि तिथं थोडासा नाश्तापाणी करून मग घरी जाता येईल आता हे म्हणणं त्या योगेशला त्या नारळलासुद्धा पडतं कारण यांचं आधीच प्लॅनिंग ठरलेला असतो की हिलची विल्हेवाट लावायची म्हणून आपल्याला मग आता ठरल्याप्रमाणे ते समुद्र किनाऱ्यावर जातात तिथं गेल्यानंतर आता तिथं बरंच इकडं तिकडं फिरतात भटकंती करतात चालत चालत फिरत असतात मग अशातूनच ते एका खाडीजवळ जातात आता खाडीजवळ गेल्यानंतर तिथं कुणीही नसतं निर्मनुष्यपूर्ण ठिकाण असतं ते आणि त्याच संधीचा आता हे लोक फायदा घ्यायचं ठरवतात मग इकडं तिकडं बघतात तर त्यांना कुणीही माणूस तिथं दिसत नाही मग लगेच तो योगेश त्या लक्ष्मीला खाली पाडतो आता जसंच तो खाली पाडतो त्या क्षणी तो जो त्याचा मित्र आहे नारयण तो काय करतो तिचे हात पकडतो आणि ती होती तिचे पाये धरते अशी काही आवडून धरते तिचे पाय की तिला हलता येत नाही ना काही करता येत नाही हालचाल कसलीच तिला करता येत नाही मग तो योगेश तिचा सरळ गळा द धरतो तोंड दाबतो गळा धरतो असा गळा तिचा आवडतो की त्याच्यामध्ये तिचा तडफडून मृत्यू होतो श्वास गुदमारल्यामुळे आता तिचा मृत्यू झाल्यानंतर ते लोक तिचा मृत्यू तिथल्याच खाडीमध्ये टाकून देतात आणि जसं काही झालं नाही असे आविर्भाव ते आपापल्या घरी निघून येतात आता घरी निघून आल्यानंतर आता ह्या गोष्टीला एक दोन दिवस झाल्यानंतर तिथं जे गस्तीवर पोलिस असतात त्या पोलिसांना तिथंच त्या खाडीच्या जवळचा ता आसपास एक मृतदेह आढळून येतो त्या महिलेचा म्हणजे त्या लक्ष्मीचा आता मृतदेह आढळल्यानंतर आल्यानंतर मग पोलीस तिथे येतात पंचनामा वगैरे करतात बघतात तर आता ही महिला कोण आहे कुठली आहे कोणीतरी हिला मारून टाकलेलं असं असं काही त्यांना लक्षात येतं मग ते, ते काय करतात आता तिची तर ओळख पाठवायची म्हणून ते आता पहिल्यांदा पंचनामा वगैरे करतात तिचा मृत ते शेवचेतनासाठी जाऊन ताबडतोब पाठवून देतात मग आता ते तिची ओळख पाठवायला सुरू करतात कारण फोटो वगैरे काढलेला असतात सर्व काही केलेलं असतं म्हणून आता जेवढे काही आसपासच्या पोलीस चौक आहेत त्या पोलीस चौक्यांना ते जाऊन विचारपूस करतात पण त्या विचारपूसमध्ये त्यांच्यासमोर काही त्यांच्या हाती काही लागत नाही काही निष्फळ होत नाही कारण तिच्या बाबतीत त्या ज्योतीनेसुद्धा मिसिंगची कंप्लेंट नोंदवलेली नसते कारण तिनेच मारलेलं आहे मग आता ती कंप्लेंट कशी नोंदवली आणि तिचा जो नवरा येतो जितेंद्र तोसुद्धा तिच्या बाबतीत मिसिंगची कंप्लेंट नोंदवत नाही कारण तिला कुठेतरी त्याच्यावर संशय असतो की आपल्या पत्नीचं बाहेर कुठंतरी काहीतरी आणि ती समजा सुरू आहेत म्हणून आणि गेली असाल कुठंतरी बाहेर बरोबर तरी, तरी फिरायला गेली असाल आणि दोन चार दिवसांमध्ये घरी येईल असं त्याला वाटत असतं म्हणून त्यांनी ही कंप्लेंट नोंदवलेली नसते म्हणून यांच्या हाती काही लागत नाही आता ओळख तर पटवायची आता कशी पटवायची ओळख मग आता त्या समुद्र किनाऱ्यावर जेवढे काही ये रस्ते येणारे आहेत तेवढ्या रस्त्यांचे जेवढे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत तेवढे फुटेज पोलीस काय करतात आपल्या ताब्यात घेतात आणि प्रत्येक फुटेजची पडताळणी करायला सुरू करतात की कुठल्या काही फुटेजमध्ये हे दिसतात का म्हणून मग त्यांच्या प्रयत्नांना यश येतं आता एका फुटेजमध्ये हे चौघही येत असताना दिसतात मग आता हे चौघ दिसत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आता दोन पुरुष आहेत एक मुलगी आहे आणि ही महिला आहे मग आता हे कोण आहेत सगळेजण म्हणून आता पोलिस यांचा तपास करायला सुरू करतात मग काही खबरेसुद्धा लावतात आसपासच्या गावांमध्ये चौकशी करायला सुरू करतात मग आता खबरे लावल्यानंतर आता खबरे तर खबरे असतात एक दहा बारा दिवसांमध्ये खबरी काय करतात एक खबरं आणून देतात पोलिसांना सांगतात साहेब हे जे आहेत हे जे चौघजण आहेत हे मधपूर जे गाव आहे त्या गावातले आहेत आणि याच्यातला एकजण आहे तो एक चित्रकार आहे त्याचं नाव आहे योगेश ज्योतियाना आणि ती जी महिला आहे तिचं नाव लक्ष्मी आहे लक्ष्मी भट त्याच्या शेजारीच राहिला आहे आणि ती जी दुसरी मुलगी आहे ती ज्योती आहे असं सर्व तो माहिती सांगतो एकजण त्याचा मित्र आहे नारयण जोगी नाव आहे त्याचं आता ही माहिती काय पोलीस काय करतात त्यांचे नंबर वगैरे मिळवतात आणि त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडलेली गट आहे त्या दिवशी हे लोक कुठं होते हा योगेश कुठं होता म्हणून त्याचं लोकेशन ट्रेस करतात तर त्या दिवशी तो योगेश त्याच ठिकाणी असतो घटनास्थळी आता एकतर पोरावा पोलिसांच्या हाती आलेला आहे मग पोलीस आणखीन त्यांचे कॉल डिटेल्स काढतात की यांचं बोलणं कोणाकोणाबरोबर झालेलं आहे कधी कधी झालेलं आहे मग ह्या मैत महिलेबरोबर यांचं बोलणं झालेलं आहे का म्हणून ते कॉल डिटेल्स काढतात तर त्या कॉल डिटेल्समध्ये सुद्धा पोलिसांना असं काय म्हणजे समोर येतं की तो जो योगेश आहे तो त्या ज्योतीबरोबर बोलतो आहे त्या लक्ष्मीबरोबर बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे असं काय येतं मग आता ते काय करतात त्या योगेशला ताबडतोब ताब्यात घेतात ताब्यात घेतल्यानंतर तो योगेश सर्व काही पोलिसांना सांगतो कारण त्याला पोलीस लगेच पोलिसी खाक्या दाखवतात त्यांच्यापाशी पुरावे असतात पोलीस त्याला सर्व समजून सांगतात पोलीस खाके जातात तो सर्व पोलिसांसमोर सांगून टाकतो की काय काय घडलं कशामुळे आम्ही तिला मारलं त्याच्यामागे कारणं काय आहेत आणि ज्याने कोणी मदत केली त्याचं पण नाव सांगतो त्या नरेंद्र योगीचं आणि सोबत त्या ज्योतीचं मग पोलीस त्या दोघांनाही ताब्यात देतात आणि त्यांच्यावर तीनशे दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करून टाकतात जेलमध्ये करून टाकतात तर अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काय छडा लागतो तर याच्यामध्ये कसं झालं होतं तर तिची लक्ष्मी आहे तिला नवऱ्यापासून जेवढं काही सुख मिळतं त्याच्यात ती समाधानी नव्हती तर तिला आणखीन सुख पाहिजे होतं आणखीन शरीर सुख पाहिजे होतं तिला आणि त्याच्यात ती भरभटली होती आणि त्याच्यातूनच तिची मुलगीसुद्धा गैरमार्गाला लागली त्याच्याच नादा लागली तिच्याच प्रियकराच्या आणि त्याच्यातून तिचा जीव गेला आता मुलगी आणि तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र हे सर्व जेलमध्ये जाऊन बसणार आणि तो आता राहणार एकटा जितेंद्र तर काही करताना थोडासा विचार करून जर वागलं तर अशा काही संकटाला सामोरे जावं लागणार नाही तर मित्रांनो ही त्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल बेलायकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवारची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद